नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी मराठी आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि गेले दोन दिवस आपण करंट अफेअर्सचं लेक्चर जे आहे ते हेल्थ इश्यूजमुळे अपलोड केलेलं नाही आहे तर दोन दिवसाचे जे काही करंट अफेअर्स तुमचे मिस झालेले आहेत आणि अकरा बारा तारखेचे जे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या देखील आपण या सेशनमध्ये कवर करून घेत हो। आहोत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो देखील डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा ऑल नोटिफिकेशन सेट करा जेणेकरून चॅनलच्या कोणताही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही आणि रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन हजार एकवीस कोणी जिंकले आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय बघा हा जो क्वेश्चन आहे तो आपण प्रिव्हिस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्याचबरोबर आपण आणखीन कोणत्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिकं जाहीर झालेली आहेत दोन हजार एकवीससाठी ते देखील पाहिलेलं आहे आपल्या लेक्चर्समध्ये जर ते तुम्हाला आठवत असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आजच्या सेशनमधला आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात नुकतेच राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईट एंगल पुरस्कार दोन हजार एकवीस साठी कोणाची निवड झाली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक भानुमती घिवला बघा भानुमती घिवला या गुजरात राज्यातील सर सयाजीराव जनरल हॉस्पिटलमधील एक नर्स आहेत आणि त्यांनाच राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईट अँगल पुरस्कार दोन हजार एकवीससाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे आता ही निवड का करण्यात आलेली आहे बघा कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्या डिलेवरीसोबतच सोबतच त्यांच्या मुलांची देखभाल करण्यासाठी त्यांना या अवॉर्डसाठी काय करण्यात आलेलं आहे निवडण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बघा यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुरामुळे जेव्हा हॉस्पिटलच्या वॉर्ड्समध्ये पाणी भरलेलं होतं तेव्हा स्त्री रोग विभाग जो आहे आणि शिशु विभाग आहे त्याच्यामध्ये त्यांची उत्कृष्टरित्या ड्युटी जी आहे ती पार पाडलेली आहे आणि याच सर्व गोष्टींमुळे यांना या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले इथे तर एस व्ही सरस्वती यांना दोन हजार वीसच्या च्या राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईट एंगल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर इथं दिले फैरोज फैजा बिथर बघा या बांगलादेशला बिलॉन्ग करतात आणि दोन हजार एकवीसचा चा चेंज मेकर अवॉर्ड जो बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन द्वारे दिला जातो यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि म्लांबो आहे इकडे ठीक आहे म्लांबो यांना ग्लोबल गोल्स अवॉर्ड दोन हजार एकवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि हा देखील अवॉर्ड बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन द्वारे दिला जातो आता या भानुमती घेऊला या नर्स आहेत तर इंटरनॅशनल नर्स डे आपण कधी साजरा करतोय बारा मेला साजरा करतो आहे ठीक आहे आणि बारा मेलाच काय आहे फ्लोरेन्स नाईट अँगल यांचा जन्मदिवस आहे आणि याच निमित्ताने आपण बारा मेला काय करतो आहे इंटरनॅशनल नर्स डे साजरा करतो आहे त्याच्यानंतर अलीकडेच आपण पाहिलेला आहे मेडिसिन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला दिले झालेला आहे डेव्हिस ज्युलियस आणि आर्डेम पेटापुटियाम आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणास उपराष्ट्रपतींनी सन्मानाने सन्मानित केले आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एस नटराजन बघा एस नटराजन यांना आपले उपराष्ट्रपती आहेत श्री एम व्यंकय्या नायडू यांच्याद्वारे व्यवश्रेष्ठ सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं आहे व्ही एस नटराजन एक वरिष्ठ बालरोग विशेषतज्ञ आहेत ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ज्या बघा एक ऑक्टोबरला आपण काय करतोय विश्व वयोवृद्ध दिवस साजरा करतोय आणि याच्याच पार्श्वभूमीवर हा जो अवॉर्ड आहे तो सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट मिनिस्ट्रीद्वारे दिला जातोय आता कोणत्या व्यक्तींना दिला जातोय हा पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातोय ज्यांनी वयोवृद्ध लोकांची सेवा करण्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे ठीक आहे या वर्षीचा कोणाला मिळालेला आहे वी एस नटराजन यांना आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर अनामिका आहेत अनामिका यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अरुंधती सुब्रमण्यम यांना इंग्लिशमध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर भिहर सिंग समोर आहेत यांना राजस्थानी भाषेतील हिंद साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आता साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषांमध्ये दिला जातो चोवीस भाषांमध्ये बावीस तर आपल्या संविधानातील आहेत बाकीच्या दोन कोणत्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच आर्यभट्ट पुरस्काराने कोणाचा सन्मान करण्यात आला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे चार जी सतीश रेड्डी जी सतीश रेड्डी नाव तुम्हाला माहिती आहे कोण आहेत डी आर डी ओचे अध्यक्ष आहेत आणि यांना आर्यभट्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे ॲस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाद्वारे हा सन्मान दिला जातोय आणि या वर्षीचा कोणाला देण्यात आलेला आहे जी सतीश रेड्डी यांना भारतातील अंतराळयात्रीच्या प्रचारामध्ये उत्कृष्ट योगदान देण्याबद्दल यांना या सन्मानाने अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे आता डिस्कस करायचे झाले तर आनंद कुमार बघा सुपर थर्टी चे संस्थापक आहेत हे आणि साराभाई अध्यापक वैज्ञानिक राष्ट्रीय मानद पुरस्कार दोन हजार एकवीसने ने यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तर शकुंतला थिलस्टेट यांना विश्व खाद्य पुरस्कार दोन हजार एकवीसने ने सन्मानित करण्यात आलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडेच कोणत्या राज्यात स्थित गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान आणि तमोर पिंगला वन्यजीव अभयारण्याच्या एकत्रित एक क्षेत्रांना व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे दोन छत्तीसगड आता इथे गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे हे छत्तीसगडमध्ये आहे आणि या उद्यानासोबतच तमोर पिंगला वन्यजीव अभयारण्य आहे यांचं जे संयुक्त क्षेत्र आहे एकत्रित क्षेत्र आहे त्याला व्याघ्र म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे राष्ट्रीय प्राधिकरणाने छत्तीसगडमधील या क्षेत्राला टायगर रिझर्व असं घोषित करण्याचा जो काही प्रस्ताव होता त्याला मंजुरी दिलेली आहे छत्तीसगड मध्ये ऑलरेडी तीन टायगर रिझर्व आहेत व्याघ्र प्रकल्प आहेत कोणते आहेत उदंती सीतान आ... नदी टायगर रिझर्व आहे त्याच्यानंतर अचानकमाल टायगर रिझर्व आणि इंद्रावती टायगर रिझर्व आणि हा जो आता झालेला जा, आहे तो भारतातील त्रेपन्नावा टायगर रिझर्व असणार आहे मग बावन्नावा कोणता आहे राजस्थानचा रामगड विषधारी वाईल्ड लाईफ हा बावन्नावं आहे राजस्थानमधील तो चौथा आहे पण ऑल ओव्हर इंडियामध्ये बावन्नावं आहे ठीक आहे आता प्रोजेक्ट टायगरची सुरुवात आपल्या भारतामध्ये कधी झालेली आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला झालेली आहे वाघ दिवस आपण कधी साजरा करतो आहे एकोणतीस जुलैला साजरा करतो आहे यावर्षीची थीम का होती वाघ दिवसाची देअर आर सर्वायव्हल इन अवर हँड्स ही होती एकूण वाघांची संख्या जर बघायची झाली तर ती किती आहे एकोणतीसशे सदुसष्ट इतकी ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि सर्वात जास्त कुठे सापडतात आपल्याला मध्य प्रदेशमध्ये किती संख्या आहे पाचशे सव्वीस आहे टायगर मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जातं आहे कैलास सांखला यांना आणि दोन हजार बावीस पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे आणि याच्या पूर्वीच उत्तर प्रदेश मधील टायगर रिझर्व्ह वाघांची संख्या दुप्पट केल्यामुळे यांना टी इंटरनॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे तर या शीट जेवढा काही इम्पॉर्टंट डाटा आहे तो महत्वाचा आहे आणि तो आपण पाहिलेला आहे तर तो, तो नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे युनेस्कोच्या अलीकडील अहवालानुसार भारतातील कोणत्या राज्यात दोन हजार सहाशे एकतीस शाळांमध्ये एकच शिक्षक आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन तमिळनाडू बघा तमिळनाडूमध्ये जवळपास एकोणसाठ हजार एकशे बावन्न शाळांपैकी दोन हजार सहाशे एकतीस शाळा अशा आहेत ज्यांच्यामध्ये एकच शिक्षक अवेलेबल आहेत आता युनेस्कोने हा रिपोर्ट जो, जो आहे तो रिलीज केलेला आहे नो टीचर नो क्लास स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट फॉर इंडिया दोन हजार एकवीस हा रिपोर्ट त्याने रिलीज केलेला आहे आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तमिळनाडूच्या रा तमिळनाडू जे राज्य आहे याच्यामध्ये जवळपास दोन हजार सहाशे एकतीस शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक जो आहे तो अवेलेबल आहे या रिपोर्टनुसार तमिळनाडूमध्ये वन पॉईंट नाईंटी सिक्स पर्सेंट प्री प्रायमरी शिक्षक अस्तित्वात आहेत आणि प्रायमरी आणि अप्पर प्रायमरीचा जर रेशो बघितला तर पॉईंट फिफ्टी फाय पर्सेंट टू फिफ्टी पर्सेंट इतका आहे पॉईंट फिफ्टी पर्सेंट त्याच्यानंतर आता युनेस्कोने हा रिपोर्ट रिलीज केलेला आहे तर युनेस्कोची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली आहे हेडक्वॉर्टर पॅरिस फ्रान्समध्ये आहे अध्यक्ष कोण आहेत ऑर्डरे अजोले आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे के वर्ष पूर्ण केल्यानंतर कोणत्या पदाचा राजीनामा दिला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे एक मुख्य आर्थिक सल्लागार बघा इकॉनॉमिक ॲडवायझर चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर होते के सुब्रमण्यम स्वामी आणि यांचा तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे वित्त मंत्रालयामध्ये हे मुख्य आर्थिक सल्लागार होते आता काही महत्वाची नावं जर बघायची झाली तर भारताचे सी जी आय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत एन व्ही रमन्ना अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकाचे आहेत कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल गिरीशचंद्र मुर्मू आहेत आणि भारतातील पहिले सी डी एस म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत बिपिन रावत यांची नावं देखील इम्पॉर्टंट आहेत तर ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणी लडाख मधील एका डोंगराला वांगडू पीक असे नाव दिले आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार आय टी बी पी बघा लडाख पोलीस आणि आय टी बी पी यांनी पूर्व लडाख क्षेत्रातील दोन अज्ञात पर्वतांना जे की जवळपास सहा हजार मीटर इतक्या उंचीच्या आहेत त्यांनी ते सर केल्यानंतर त्यांना नोरबू वांगडू पीक असं नाव दिलेलं आहे आणि नोरबू वांगडू हे कोण आहेत एक स्वर्ग आय टी बी पी पर्वतारोही आहेत स्वर्गीय आय टी व्ही पी पर्वतारोही आहेत आणि यांना समर्पित या डोंगराला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे नोरबू वांगडू जे आहेत ते दोन हजार एकोणीसमध्ये हिमस्खलनाद्वारे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ या डोंगराला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे ज्याची उंची बघा जवळपास सहा हजार दोनशे पन्नास मीटर इतकी आहे त्याच्यानंतर आता बघा आय टी बी पीची स्थापना कधी झालेली आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट ला हेडक्वार्टर न्यू दिल्लीमध्ये आहे आणि डिरेक्टर जनरल सध्याचे कोण आहेत संजय अरोरा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच कोणी एकशे वीस भाषांमध्ये गाणे गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन सुचेता सतीश बघा सुचेता सतीश जवळपास सोळा वर्षांच्या आहेत आणि यांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये दुबई येथे भारतीय वाणिज्य दूतावासामध्ये एका कार्यक्रमामध्ये जवळपास एकशे वीस, एक एक वीस गाणी सात तास आणि वीस मिनिटं कंटिन्यू गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंद केलेलं आहे तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारला गेलेला होता की भौतिकशास्त्रातील दोन हजार एकवीसच्या नोबेल पारितोषिकासाठी अलीकडे कोणाची निवड झाली आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय होतं वरील तिन्ही सिओ कुरु मनाबे क्लाउस हेल्समन आणि जिओ ग्रिओ पारसी यांची भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकासाठी दोन हजार निवड करण्यात आलेली आहे आजचा आपला स्टडी बुस्टर पॉइंट कशाशी रिलेटेड असणार आहे युद्ध अभ्यासाशी अजय वॉरियर या युद्धाभ्यासाशी बघा भारत व युनायटेड किंगडम दरम्यान अजय वॉरियर हा युद्धाभ्यास आयोजन केला आहे त्याच्यानंतर चौबा या उत्तराखंड येथे याचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि ही याची सिक्स्थ ॲडिशन सहावी आवृत्ती आहे अजय वॉरियर युद्धाभ्यास दोन हजार पासून भारत व यु के दरम्यान आयोजित करण्यात येतं आणि या युद्धाभ्यासाची पाचवी आवृत्ती दोन हजार वीस मध्ये कुठे झालेली आहे मध्ये झालेली आहे त्याच्यानंतर बघा भारत व युके दरम्यान इतर महत्वपूर्ण जर युद्धाभ्यास बघायचे झाले तर कोकण आहे हा एक नवल एक्सरसाइज आहे आणि इंद्रधनुष्य हा हवाई युद्धाभ्यास आहे आजचा आपला ले लेक्चर इथेच संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडला असेल लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सचे रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्याचबरोबर चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा ज्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओच्या ज्या आहेत त्या लिंक प्रोवाईड केलेल्या आहेत आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद